पंकजा मुंडे आणि तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांच्या भेटीबद्दल शिवसेनेनं पंकजांचं कौतुक केलंय भाजपा सत्तेत आल्यानंतर भुजबळांना जेलची हवा खावी लागली त्यांना आतापर्यंत मिळाला नाहीये असं असताना पंकजांच्या भेटीमुळे भाजपात देखील आश्चर्य व्यक्त केलं जात होतं बाळासाहेबांच्या अटकेसाठी कारणीभूत असलेल्या भुजबळांबद्दल शिवसेनेनं सहानुभूती देखील दाखवली आहे आणि या भेटीतून पटेल पवार आणि तटकर यांनी काहीतरी शिकावं असा खोचक सल्ला देखील शिवसेनेनं दिलाय तर सामनातून राजकी शिवसेना राजकीय विरोधक आहेत पण सध्या ते ज्या अवस्थेतून जात आहे त्याबद्दल आम्हाला माणूस म्हणून सहानुभूती आहे भुजबळ यांनी शिवसेनेच्या तसंच शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत जे अघोरी कृत्य केलं त्याचा कोळसा आम्हाला इथे उगाळायचा नाही ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्य केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना कलटी देऊन दूर पळालाय म्हणूनच पंकजा मुंडे यांनी जे जे रुग्णालयात जाऊन भुजबळांची चौकशी केली प्रकृतीबाबत विचारपूस केली या धाडसाचं आम्हाला कौतुक वाटतं सुरेशदादा जैन हे सुटू नयेत असं काही लोकांना वाटत होतं म्हणून त्यांना चार वर्ष तुरुंगात सडवलं गेलं व हे काही लोक मंत्रिमंडळातून जाताच सुरेशदादांना जामीन मिळतो म्हणजेच न्यायदेवता कोणाच्या तरी मर्जीनं आणि दबावानं काम करते असं कोणी म्हटलं तर आज भुजबळ जात्यात असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पुढारी सुपात आहेत निदान आतले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवं मराठा मोर्चाचं तांडव बाहेर चाललं आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय असे सवाल करणाऱ्यांच्या डोक्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय पंकजाताई खंगलेल्या थकलेल्या काकांना भेटायला गेल्या पटेल पवार तटकरे यांनी काही शिकावं असा हा प्रसंग आहे